5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सध्या शिवतीर्थावर जोरात सुरू आहे। मी सध्या शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थावर आहे। या ठिकाणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे आणि त्याची व्यवस्था आता सध्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की स्टेजची उभारणी असो वा जे राज्यभरातून शिवसैनिक येणार आहेत त्यांच्या आसनाची व्यवस्था असो यासाठी या ठिकाणी तयारी करण्यात येते आहे। काही वेळापूर्वीच या ठिकाणी विशेष शाखेचे पोलीस या ठिकाणी तपासणी आणि पाहणी करून गेलेले आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये लाखो शिवसैनिक या ठिकाणी याच मैदानात येणार आहेत आणि त्यामुळे त्यांची व्यवस्था आणि त्यांच्या कसे नियोजन असेल याबाबतची पाहणी आता सध्या मुंबई पोलीस आणि विशेष शाखेची टीम सध्या या ठिकाणी करून गेलेली आहे। त्याचप्रमाणे संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी शिवसेनेचे ठाकरे गटातील जे नेते मंडळी आहेत ते देखील या ठिकाणी येणार आहेत आणि लाखो शिवसैनिक याच मैदानात उद्धव ठाकरे यांचा जो मेळावा होणार आहे त्याच्यासाठी येणार आहेत। त्यामुळे या ठिकाणी योग्य ते नियोजन व्हावं यासाठी शिवसेना नेते पाहणी करणार आहेत। यामध्ये या मैदानात टॉयलेटची व्यवस्था जेवणाची तसेच पाण्याची व्यवस्था शिवसैनिकांना कशी असावी याचं नियोजन देखील या ठिकाणी या मैदानात करण्यात येणार आहे आणि एकंदरीतच शिवसेनेच्या मेळाव्यासाठी आता 48 तासच शिल्लक आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी आता जय्यत तयारी सध्या आपल्याला दादर शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये सध्या पाहायला मिळते। योग्य ती नियोजनाची व्यवस्था या ठिकाणी आसन व्यवस्था जे शिवसैनिक येतील त्यांच्यासाठी देखील योग्य आसन व्यवस्था आणि कशा प्रकारे महिला वेगळ्या ठिकाणी बसतील पुरुष वेगळ्या ठिकाणी बसतील पदाधिकारी व नेते कोणत्या ठिकाणी बसतील याच्यासाठी विविध प्रकारचे बॅरिगेटिंग टाकून या ठिकाणी नियोजन करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच शिवसेनेच्या ठाकरे गटाचा जो दसरा मेळावा होणार आहे त्याची जय्यत तयारी सध्या शिवाजी पार्कवर सुरू आहे। कॅमेरामन गजानन बाळापूरकरचा मी अल्पेश करकरे एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।